अन्य पक्षांचे आजी माजी आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर दानवे पहिल्यांदाच नागपुरात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन त्यांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीला अभिवादन केलं. तसंच दीक्षाभूमीवर जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही आदरांजली वाहिली. संघ मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत 21 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. मात्र यात शिवसेनेचे आमदार नसल्याचं आवर्जून सांगायलाही ते विसरले नाहीत. मित्रपक्षांमध्ये फाटाफूट करण्याची भाजपची इच्छा नसल्याचा खुलासा दानवेंनी केलाय. 21 आमदार संपर्कात आहेत आणि भारतीय जनता माजी आमदार काही आजी आमदार पण आहेत त्याच्यात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश मागतायत. या संदर्भात मी पक्षश्रेष्ठीची चर्चा केलेली आहे आणि काही दिवसात तुम्हाला हे चित्र पाहायला मिळेल. आम्ही सहयोगी पक्षाचे आमदार फोडाफाडीचा प्रयत्न करत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.